लो, हाँ, ओके हाँ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपण चर्चा करतोय गणित भाग एकच चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे गुणोत्तर व प्रमाण आणि या प्रकरणातला सराव संच चार पॉईंट एक आपण पाहतोय पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते, ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके बघूयात सराव संच चार पॉईंट एक पहिला प्रश्न आहे बघा खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो चार पॉईंट एक मधला हा पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं आपल्याला गुणोत्तर काढायचंय आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः आपल्याकडं यामध्ये बरेच उपप्रश्न आहेत एक दोन तीन आहेत तर त्यातला आपण पहिला बघू प्रश्न पहिल्यातला प्रश्न पहिला ओके बघा बहात्तर छे साठ सरळ लिहायचं बहात्तर छे साठ हे गुणोत्तर लिहायचं एकदम सोपं आहे आता बहात्तर आणि साठ कितीच्या पाळ्यात येतात बाराच्या पाळ्यात बारा एक बारा बारा पंच साठ असं करा किंवा सुरुवातीला दोघांना आठाने भाग लावा जात असेल तर दोनाने जात असेल तर दोनाने लावा चाराने जात असेल तर चाराने लावा आपण काय करू डायरेक्ट बाराने लावू बार सक बहात्तर बारा पंचे साठ म्हणजे गुणोत्तर किती आलं सहाच पाच ठीक आहे दोघांना बाराने भाग लावला त्यानंतर पुढचा मुद्दा बघा दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे दुसऱ्या प्रश्नात अडतीस आणि सत्तावन्न ही दोन गुणोत्तर दिलेत एक आहे अडतीस आणि भागिले सत्तावन्न अडतीस आणि सत्तावन्न कितीच्या पाड्यात येतात एकोणीसच्या पाड्यात येतात एकोणीस 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 जुन्या अडतीस एकोणीस तरीक सत्तावन्न एकदम सोपा आहे एकोणीस जुने अडतीस एकोणीस तरीक सत्तावन्न म्हणजे किती आलं दोनास तीन हे गुणोत्तर काढायचं गुणोत्तर काढायचं आहे आपण म्हणतो ना गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे नेमकं काय बाबा एक प्रकारचं असं प्रमाण आहे उदाहरणार्थ आपण म्हटलं की चहा जर बनवायचा असेल तर चहा बनवताना चार चमचे साखर अर्ध एक चमचा गुणोत्तर एक चमचा काय चहा पावडर असं गुणोत्तर असेल समजा चार चमचा साखर एक चमचा चहा पावडर आठ चमचा साखर घेतलं तर मग दोन चमचा चहा पावडर घ्यावा लागेल असं गुणोत्तर असते प्रत्येक ठिकाणी ओके ज्यावेळेस तुम्ही काही औषधं खाता औषधांच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकलचं गुणोत्तर असते ओके ते गुणोत्तर आता तिसरा जर आपण प्रश्न बघितला या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याकडे काय बावन्न आणि अठ्ठ्याहत्तर आहे मग या ठिकाणी आपण लिहू बावन्न भागिले अठ्ठ्याहत्तर आता मला काय तेराच्या पाड्यात येऊ शकतात तेराच्या पाड्यात पण समजा मला तेराचा पाडा नाही पाठेत पाठ तर मग आपण काय करू दोघांना सुद्धा दोनांनी भाग लावू बावन्नच्या निम्मे सव्वीस अठ्ठ्याहत्तरच्या निम्मे किती बेतक सहा ब्याण्णव अठरा अठ्याहत्तरच्या निम्मे एकोणचाळीस ओके अठ्ठ्याहत्तरच्या निम्मे आपल्याकडे एकोणचाळीस आता तेरा परत तेरानेच भाग जाणार आहे किंवा तिनाने पण नाही जाणार तेराने बघा तेरा दुने सव्वीस तेहत्रिक एकोणचाळीस म्हणजे दोनास तीन इथं तेरा दुने बावन्न तेरष अठ्ठ्यात्तर वगैरे होतात ओके किंवा सव्वीस दुने बावन्न सव्वीस त्रिक वगैरे म्हणजे दोनच तीन हे गुणोत्तर आलं म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा पहिला प्रश्न सोडू शकतो इथं फक्त आपल्याला गुणोत्तर काढायचे ओके आता आपण काय करू आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात हा मी पहिला प्रश्न जो आहे तो रफ करतो आपण आता आपली गाडी नेऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे ओके दुसरा प्रश्न पण सोपा आहे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये काय प्रश्न क्रमांक दुसरा त्या दुसऱ्यातला आपण पहिला बघूयात पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर आता संख्या नाही आता राशी पहिली जी राशी आहे त्या पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीची जे काय गुणोत्तर असेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा पहिली राशी काय सातशे रुपये आणि दुसरी गोष्ट तीनशे आठ रुपये सातशे रुपये आणि तीनशे आठ रुपये बघा एक गोष्ट लक्षात घ्या असे दोन राशी असेल रुपये असेल तर आपल्याला रुपयामध्येच गुणोत्तर काढावं लागणार आहे दुसऱ्याचं म्हणजे रुपये असेल तर पहिली राशी रुपयामध्ये असेल तर दुसरी पण रुपयामध्ये पाहिजे पहिली ग्रॅम मध्ये असेल तर दुसरी पण ग्रॅममध्ये एक रुपये दुसरी पैशात असेल तर चालणार नाही मग दोघांना एक तर पैशात कन्वर्ट करा किंवा दोघांना एकतर रुपयामध्ये कन्वर्ट करा बघा या ठिकाणी आता काय करू सातशे भागिले सातशे रुपये भागिले तीनशे आठ रुपये ठीक आहे म्हणजे काय बाबा सरळ येतं तुमचं सातशे भागिले तीनशे आठ आता एवढा मोठा पाडा कोणाला येतो मारायला मग मा आपण काय करू एक, एक एक दोना दो दोनाने भाग लावत जाऊया दोघांना सुद्धा दोनाने भाग लावू सातशेला दोनाने भाग लावला सातशेच्या निम्मे तीनशे पन्नास येते तीनशे आठला जर दोनाने भाग लावला तीनशे आठच्या निम्मे किती येतं तीनशे आठला जर दोनाने भाग लावला बे के बे तीनातून दोन गेला एक वरून आलं शून्य बेपंचे दहा वरून आले आठ बे चौक आठ एकशे चोपन्न येतं एकशे चोपन्न आलं परत तीनशे पन्नास आणि एकशे चोपन्नला कितीने भाग जाईल दोनाने भाग जाईल मग लावून टाका चला संत आता सांगतो बिंदास लावायचं काय घाबरायचं कारण नाही आहे आता तीनशे पन्नासला जर का ला दोनाने भाग लावला तर एकशे पंच्याहत्तर येतं तीनशे पन्नासला दोनाने भाग लावला तर तीनशे पन्नासच्या निम्मे एकशे पंच्याहत्तर आणि एकशे चौपन्नला लावला भाग तर किती होतात बेसाती चौदा बेसात ती चौदा सत्याहत्तर होतात आता एकशे पंच्याहत्तर आणि सत्याहत्तरला कितीने भाग जाईल रे बाबा सत्याहत्तरला साताने भाग जाऊ शकतो आणि अकराने जाऊ शकतो मग आपण काय करू साताने आणि अकराने जातो चला याला मग एकशे सत्तावन्नला सात एकशे पंच्याहत्तरला साताने भाग लावून बघूयात आपण एकशे पंच्याहत्तरला जर साताने भाग लावला तर सात एक सात सात दुने चौदा सातातून चार गेले तीन वरून आले पाच सातापाचा पस्तीस म्हणजे पंचवीस सातापाचा पस्तीस पस्तीसातून पस्तीस गेले शून्य म्हणजे एकशे पंच्याहत्तरला जर का साताने भाग लावला तर आपल्याकडे किती आहे पंचवीस कारण पंचवीस साते एकशे सत्याहत्तर एकशे पंच्याहत्तर पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर म्हणून एकशे पंच्याहत्तरला एक जर मी साताने भाग लावला तर पंचवीस येतं आणि सत्याहत्तरला साताने भाग लावला सात एक सात सात एक सात अकरा येतं म्हणजे किती आलं पंचवीस छेद अकरा पंचवीस छेद अकरा म्हणजे गुणोत्तर काय पंचवीस पंचवीसा अकरा ते तुम्ही लिहावं ते लिहायला काय सांगायची गरज नाही पंचवीस छेद अकरा म्हणजे पंचवीस अकरा असं गुणोत्तर आपल्याकडे आहे तर एकदम सिम्पल प्रश्न आहे मित्रांनो काय अवघड नाही आता दुसरा प्रश्न बघा यातला दुसरा काय आहे चौदा रुपये ओके आणि बारा रुपये चाळीस पैसे आता विषय गंभीर आहे रुपये आणि पैसे आला एका ठिकाणी रुपये आणि एका ठिकाणी पैसे आणि रुपये दोन्ही तर दोघांना एकाच कुठल्या तरी राशीमध्ये कन्वर्ट करायचं आता पैशामध्ये कराय करणं सोपं असतं चौदा रुपये म्हणजे काय किती पैसे झाले एक रुपये म्हणजे किती पैसे शंभर पैसे मग चौदा रुपये म्हणजे किती झाले चौदाशे पैसे झाले चौदा रुपये म्हणजे तुमचे किती पैसे झाले चौदाशे पैसे तसंच बारा रुपये चाळीस पैसे म्हणजे किती झाले बारा रुपये म्हणजे बाराशे पैसे आणि हे चाळीस पैसे बाराशे आणि चाळीस किती झाले बाराशे चाळीस पैसे ओके म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल चौदा रुपये म्हणजे चौदाशे पैसे आणि बारा रुपये चाळीस पैसे म्हणजे किती बाराशे चाळीस पैसे मग आता हा भाग लावा चौदा रुपये भागीले बारा रुपये चाळीस पैसे ठीक आहे चौदा रुपये म्हणजे किती झाले चारशे चौदाशे पैसे आणि हे म्हणजे किती झाले बाराशे चाळीस पैसे आता पैसे पैसे गेले आता आपण काय करू चौदाशे भागेले बाराशे चाळीस करू शून्य शून्य गेला मग किती राहिलं बाबा एकशे चाळीस भागेले एकशे चोवीस आता हा भाग लावा एकशे चाळीसला आपण कितीने भाग लावू शकतो चाराने पण जातो भाग आणि दोनाने पण जाऊ शकतो मग आपण काय करू या दोघांनासुद्धा चाराने भाग लावू एकशे चाळीसला चाराने भाग लावला तर चार त्रिक बारा चार पंचवीस पस्तीस येतं ओके कारण पस्तीस चौक एकशे चाळीस आणि एकशे चोवीसला जर चाराने भाग लावला चार त्रिक बारा चार एके चार एकतीस येतं म्हणजे गुणोत्तर इथं किती येणार पस्तीसास एकतीस पस्तीस छेद एकतीस चार किती होतो पस्तीसास एकतीस एकदा हे गुणोत्तर आपण चेक करू पण अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे प्रश्न आपण चे सोडू शकतो तर एकदम सोपं आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे ते गुणोत्तर का काढायचं असतं किंवा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर अशा प्रकारचं गुणोत्तर आहे पस्तीस एकतीस हे गुणोत्तर आहे बरं का तर आता मी रफ करतो पुन्हा एकदा तर जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या चर्चेमध्ये आपण करण्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं आपल्या व्हिडिओ बघतायत आणि तर प्लीज मित्रांनो नवीन जर तुम्ही असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब हो, नसेल केला तर सबस्क्राईब करून ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे तिसरा प्रश्न बघा या प्रश्न दुसऱ्यातला जो आपला तिसरा प्रश्न चालू आहे बघा पहिला झाला दुसरा झाला आता तिसरा काय पाच लिटर पाच लिटर आणि पंचवीसशे मिलीलीटर पंचवीसशे मिलीलीटर ओके आता एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर असतंय एक लिटर म्हणजे पा एक हजार मिलीलीटर एक, एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर मग पाच लिटर म्हणजे किती झालं पाच हजार मिलीलीटर पाच हजार मिली लिटर ओके पाच हजार मिलीलीटर झालं ठीक आहे म्हणजे पाचशे लिटर म्हणजे पाच हजार मिलीलीटर आणि हे पंचवीसशे मिली लिटर आहे मग आपण काय करू पाच लिटर मिलीस लिटर शॉर्टकटमध्ये आणि पंचवीसशे मिली लिटर ठीक आहे यांचं गुणोत्तर काय पाच लिटर म्हणजे पाच हजार मिलीलीटर पाच हजार मिलीलीटर ठीक आहे आणि पंचवीसशे आपले आहेत बाबा पंचवीसशे मिलीलीटर तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल एक गोष्ट एक, एक मिनटं जरा हां मिलीलीटर हां तर एक गोष्ट बघा पाच लिटर म्हणजे पंचवीस पाच हजार मिलीलीटर आणि पंचवीसशे मिलीलीटर जसेच्या तसे आता हे मिली मिली गेलं म्हणजे काय आलं पाच हजार भागिले पंचवीसशे बघा शून्य 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 गेलं पन्नास भागिले सॉरी तर पंचवीस हजार झालं चुकून आपण काय करू पंचवीसशे करू शून्य 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 गेले पन्नास भागिले पंचवीस पंचवीस आणि पन्नास पंचवीसच्या पाड्यात येतात पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मग पंचवीस जुने पन्नास पंचवीस एके पंचवीस म्हणजे काय आलं गुणोत्तर तुमचं दोनास एक गुणोत्तर आलं तर एकदम इझी अशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येऊ शकतं चौथा प्रश्न आपण या ठिकाणी आता बघूयात चौथ्या प्रश्नात काय बाबा तीन वर्ष चार महिने पाच वर्ष आठ महिने महिने आणि वर्षामध्ये आलं आता इथं बघा तीन वर्ष चार महिने तीन वर्ष चार महिने एक वर्ष म्हणजे किती महिने असतं बारा महिने असते मग तीन वर्ष म्हणजे किती झालं त्रिक छत्तीस अधिक हे चार महिने छत्तीस अधिक चार किती झाले चाळीस महिने झाले नीट समजून घ्या बरं का इथं काय केलं मी तीन वर्ष एक वर्ष म्हणजे बारा महिने मग तीन वर्ष म्हणजे त्रिक छत्तीस महिने आणि अधिक हे चार एकूण किती झाले चाळीस महिने कारण वर्ष आणि महिन्यामध्ये आहे आपल्याला एकाच गुणोत्तरामध्ये आणायचं सगळ्यांना एकाच रेशो सॉरी एकाच राशीमध्ये आणायचं आपल्याला सगळी गुणोत्तर जर आपल्याला सोडवायचं असतील तर दोन्ही ज्या काही राशी आहेत त्या सारख्याच पाहिजेत म्हणून तीन वर्षे चार महिने म्हणजे चाळीस महिने झाले आणि पुढचं काय बाबा पाच वर्षे आठ महिने बरं का बघा पाच वर्ष एक वर्ष म्हणजे बारा महिने पाच वर्ष म्हणजे बारा पंचे साठ महिने आणि अधिक हे आठ साठ आणि आठ किती झाले अडुसष्ट महिने झाले अडुसष्ट महिने आता हे दोन गुण दोघांचं गुणोत्तर काढू तीन वर्षे चार महिने भागिले पाच वर्षे आठ महिने आठ महिने बर का बघा तीन वर्षे चार महिने म्हणजे किती बाबा चाळीस महिने झाले मस्त लिहि महिने ठीक आहे पूर्ण लिहू चला डॉक्टर ताप नको आणि खाली किती अडुसष्ट महिने दोघांना सुद्धा आठाने भाग जाईल बघा बरं का आठाने नाही जा चाराने जाऊ शकतो चार दहा चाळीस आणि अडुसष्टला चाराने जर भाग लावला तर अडुसष्टला नाही दोनानेच भाग जाईल मला वाटतं चाळीसाच्या निम्मे वीस आणि अडुसष्टच्या निम्मे किती झाले नाही चाराने जाऊ शकतो भाग चला दोघांना सुद्धा चाराने भाग जाऊ शकतो चाळीसला चाराने लावला दहा आणि याला चाराने ला भाग लावला तर चार एके चार आणि चार सत्ता अठ्ठावीस सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा चौक अडुस अडुसष्ट होतात म्हणजे दहा छेद सतरा याचा अर्थ किती दहा सतरा हे गुणोत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न सुद्धा झाला आता पाचवा सहावा प्रश्न जे आहेत ते दोन प्रश्न आपण या ठिकाणी बघू तर एकदम इझी आहे मित्रांनो आपल्याला फक्त सगळ्या ज्या राशी आहेत त्या एकच असल्या पाहिजे जर तुम्ही दोन राशींमधलं जर गुणोत्तर काढत असाल तर त्या राशींची एककं जी आहेत ती सारखीच पाहिजे ती एककं जी आहेत ते, ते आपल्याला बदलव बदलवली नाही पाहिजे पाचवा प्रश्न बघा आडत तीन पॉईंट आठ किलोग्रॅम बरं का तीन पॉईंट आठ किलोग्रॅम आता एक किलो म्हणजे किती झालं एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग तीन पॉईंट आठ किलो म्हणजे किती तीन हजार आठशे ग्रॅम झाला इथं ठीक आहे आणि दुसरं काय दिलेलं आपल्याकडे एकोणीसशे ग्रॅम दुसरं काय दिलं आपल्याला एकोणीसशे ग्रॅम दिले डायरेक्ट एकोणीसशे ग्रॅम इथंच लिहितो ठीक आहे आता ऑलरेडी हे तीन पॉईंट आठ किलो म्हणजे तीन हजार आठशे ग्रॅम आणि एकोणीसशे ग्रॅम यांचं गुणोत्तर काढायचं आहे बघा तीन पॉईंट आठ किलो ग्रॅम आणि भागिले एकोणीसशे ग्रॅम ठीक आहे आता तीन हजार तीन पॉईंट आठ किलो म्हणजे किती झालं तीन हजार आठशे ग्रॅम झालं ठीक आहे आणि भागिले एकोणीसशे ग्रॅम झालं ठीक आहे आता काय येईल बाबा तीन हजार आठशे भागिले एकोणीसशे आता हे दोन शून्य गेले एकोणीस दुन्हे अडतीस शेत आहे एकोणीसशे डब्बल किती आता अडतीस येत आहे म्हणून एकोणीस दुने अडतीस एकोणीसशे एकोणीस म्हणजे गुणोत्तर आलं दोन एक झालं एकदम सिम्पल आहे सहावा प्रश्न बघा काय दिलाय सहावा दिलेला आहे पाचवा झाल्यानंतर इथे चुकून सात दिलं सहावा सात मिनिट वीस सेकंद सात मिनिटे वीस सेकंद बरं का आणि इथं पाच मिनिटे सहा सेकंद पाच मिनिटे सहा सेकंद ठीक आहे सात मिनिटे सात मिनिटं म्हणजे किती सेकंद झालं सात मिनिट म्हणजे किती सेकंद एक मिनटं म्हणजे साठ सेकंद मग सात सकुंबेचाळीस सात मिनटं म्हणजे किती चारशे वीस सेकंद चारशे वीस सेकंद आणि हे वीस सेकंद चारशे वीस आणि वीस कित झाले चारशे चाळीस सेकंद झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल एकदम व्यवस्थित सात मिनटं म्हणजे चारशे वीस सेकंद आणि ही वीस सेकंद चारशे वीस आणि वीस किती झाले चारशे चाळीस सेकंद पाच मिनटं म्हणजे किती सेकंद एक मिनटं म्हणजे साठ सेकंद असतं एक मिनटं म्हणजे किती सेकंद असतं साठ सेकंद मग पाच मिनटं म्हणजे किती झालं सहा पंचे तीस तीनशे सेकंद अधिक हे सहा सेकंद तीनशे आणि सहा किती झाले तीनशे सहा सेकंद झाले ठीक आहे मग आता काय करू आपण तीनशे सहा सेकंद झाला था आता हे मग आता यांचा भागा काय सात मिनिटे वीस सेकंद आणि पाच मिनिटे सहा सेकंद ठीक आहे प्रश्न बरोबर आहे का चेक करू आपण हां ठीक आहे आता इथं सात मिनिट वीस सेकंद म्हणजे किती झाले चारशे चाळीस सेकंद आणि हे किती तीनशे सहा सेकंदर ठीक आहे आता चारशे चाळीस आणि तीनशे सहाला कशाने भाग जाऊ शकतो चारशे चाळीसला चाराने जातो पण तीनशे सहाला काय चाराने भाग जाणार नाही पण चारशे चाळीसला अकराने पण जाऊ शकतो तसं तीनशे सहाला अकराने जातो का बघा तीनशे सहाला अकरा दोन्ही बावीस इथं आले आठ नाही जात अकराने नाही जात मग परंतु दोघांना दोनाने भाग जाऊ शकतो मग आपण काय करू दोघांनासुद्धा दोनाने लावू आता इथे कि किती झाले दोनशे वीस चारशे चाळीसला दोनाने भाग लावला दोनशे वीस आणि इथं तीनशे सहाच्या निम्मे किती एकशे त्रेपन्न येतात तीनशे सहाच्या निम्मे एकशे त्रेपन्न आता दोनशे वीस आणि एकशे त्रेपन्न या दोन संख्यांना कशाने भाग जाऊ शकतो याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे का एवढंच उत्तर राहील जरा चेक करू आपण म्हणजे गडबड नको आहे की नाही मागे उत्तर बरोबर एवढंच आहे दोनशे वीस अस एकशे त्रेपन्न एवढंच येतं हे दोनशे वीस इज टू वन फिफ्टी थ्री मागे उत्तर बघितलं एवढंच येते ठीक आहे तर एकंदरीत हा प्रश्न आपला इथंच राहील आता यानंतर आपण काय करू पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा तर दुसऱ्यातले आपण हे सगळे प्रश्न बघितले पहिल्यातले सगळे प्रश्न बघितले तर व्हिडिओ थोडीशी लांबच चाललेली आहे पण महत्वाची आहे प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न सोपा आहे तिसरा सेम आहे सगळा खालील शतमाने संक्षिप्त गुणोत्तरात लिहा तेच करायचं शतमाने संक्षिप्त गुणोत्तर तरात लिहायचे म्हणजे किती बाबा पंच्याहत्तर भागीले शंभर भाग लावायचा आहे फक्त पंच पंच्याहत्तर आणि शंभर कितीच्या पाड्यात येतात पंचवीसच्या पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर म्हणजे किती आलं बाबा तीनास चार झाला संपला विषय ओके दुसरा प्रश्न संक्षिप्त गुणोत्तर आहे बघा चव्वेचाळीस आणि शंभर चव्वेचाळीस भागीले शंभर बघा विचार करा पंचे तेचाळीसास शंभर पंच्याहत्तरस शंभर म्हणजे किती आलं पंच्याहत्तर भागिले शंभर तसंच फोर्टी फोर इज टू हंड्रेड त्याचा अर्थ चव्वेचाळीस भागिले शंभर आता दोघं कितीच्या पाड्यात येतात चव्वेचाळीस आणि शंभर चाराच्या पाड्यात चाराने भाग जातो चारक्के चार चारक्के चार ओके आणि शंभरला चाराने भाग लावला तर पंचवीस कारण पंचवीस चौक शंभर चव्वेचाळीसला चाराने भाग लावला अकरा आलं आणि शंभरला चाराने भाग लावला पंचवीस आलं म्हणजे उत्तर किती आलं अकरास अकरास पंचवीस ठीक आहे झालं याच्यानंतर तिसरं गणित ठीक आहे तिसऱ्या गणिताकडं आपण वळव्यात तिसऱ्या गणितामध्ये काय बाबा सहा पॉईंट पंचवीस टक्के सहा पॉईंट पंचवीस टक्के याचा अर्थ काय असतो सहा पॉईंट पंचवीस भागिले शंभर सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे सहा पॉईंट पंचवीस भागिले शंभर आता कसा भाग लावायचा बाबा इथं असं पॉईंटमध्ये तर पहिले पॉईंट घालू वरचे पॉईंट घालवण्यासाठी आपण काय करू सहाशे पंचवीस करून टाकू म्हणजे दोन शून्य पुढे ढकलले गाडी दोन स्टेशन पुढे गेली तसंच इथं करायचं आहे शंभरच्या वर पण दोन शून्य आपण वाढवायचे ओके आता सहाशे पंचवीस आणि खाली दहा हजार आहे दोघांना कितीने भाग जाऊ शकतो बघा सहाशे पंचवीसला तर पंचवीसने भाग जाऊ शकतो कारण पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस मग पंचवीसला सहाशे पंचवीसला जर तुम्ही पंचवीस आणि भाग लावलं तर आपल्याकडे काय उत्तर येतं बघा पंचवीस येईल सहाशे पंचवीसला पंचवीसने भाग लावलं पंचवीस जुने पन्नास दोनातून शून्य गेले दोन आणि सहातून पाच गेले एक वरून आले पाच आणि पंचवीस पाचशे एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस येईल सहाशे पंचवीसला जर तुम्ही पंचवीसने भाग लावला तर तुमच्याकडे किती येतं उत्तर पंचवीस येतं आणि दहा हजारला जर तुम्ही पंचवीसाने भाग लावला पंचवीसाने भाग लावला कोणाला दहा हजारला तर पंचवीस चोक शंभर येतात ठीक आहे शंभरमधून शंभर गेले शून्य आले आणि हे दोन शून्य आपण वर लिहून टाकू म्हणजे चारशे भागीले इथं चारशे आता पंचवीस आणि चारशे कितीच्या पाड्यात येतात पंचवीसच्या दोघांना पंचवीसने भाग जाऊ शकतो पंचवीस एक्के पंचवीस आणि चारशेला जर तुम्ही पंचवीसने भाग लावला तर बघा पंचवीस एक्के पंचवीस शून्यातून काय पाच जात नाही दहातून पाच गेले आपल्याकडे किती आले पाच इथं एक आला आणि चारातून दोन आणि एक तीन गेले एक राहिले आणि इथं आले शून्य एक एकशे पन्नास ओके तर पंचवीस सक एकशे पन्नास आपल्याकडे येतात पंचवीस सक एकशे पन्नास म्हणजे किती आलं एकास सहा पंचवीस सक एकशे पन्नास आपण तुम्ही लिहिलं तर आपल्याकडे किती येतं एकास सहा सोळा सॉरी सोळा आले खाली सोळा पंचवीस सक एकशे पन्नास मी डायरेक्ट उत्तर लिहायला गेलो पण इथं किती येतं जर आपण चारशेला जर पंचवीसने तुम्ही भाग लावला तर आपल्याकडे उत्तर किती येतं सोळा म्हणजे इथं काय आहे एक एकशे का सोळा म्हणजे एकाच सोळा ते तुम्ही पुढे लिहा कारण जागा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी लिहित नाही तरी सुद्धा लिहितो चला एकास सोळा हे किती आलं आपलं उत्तर एकाच सोळा तिसऱ्याचं आता चौथा प्रश्न जो आहे तो काय बाबा बावन्न बावन्नास शंभर म्हणजे काय बाबा बावन्न भागिले शंभर बावन्न आणि शंभरला चाराने भाग लावा बघा बावन्नला जर तुम्ही चाराने भाग लावला तर तेरा चोक बावन्न तुमच्याकडे किती होईल उत्तर तेरा बावन्नला चाराने भाग लावला तर तेरा येईल आणि शंभरला चाराने भाग लावला तर पंचवीस चोक शंभर म्हणून इथं किती येईल पंचवीस येईल म्हणजे तुमचं उत्तर राहील तेरास पंचवीस तर एकदम इझी प्रश्न आहे म्हणजे दोघांनासुद्धा तुम्ही चाराने भाग लावला बावन्न आणि शंभरला चाराने भाग लावला ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सहावा पाचवा प्रश्न शून्य पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे किती आलं शून्य पॉईंट चौसष्ट भागिले शंभर इथं मागायच्या सारखंच करायचं आहे दोन शून्य पुढे घेतले चौसष्ट आले डायरेक्ट दोन पॉईंट पुढे घेतले चौसष्ट आले आणि शंभरच्या पुढं काय करू आपण दोन शून्य लिहून हो। ठेवू म्हणजे चौसष्ट भागिले दहा हजार आता दोघांनासुद्धा कितीने भाग जाऊ शकतो बघा चौसष्ट कितीच्या पाड्यात येतात आठाच्या आठे आठी चौसष्ट आणि दहा हजार कितीच्या पाड्यात येऊ शकतात बघा आठाच्या आठाने भाग लावू शकतो का बघा एक दोन तीन चार लागतं का बघा आठ एक्के आठ दहातून आठ गेले दोन आले वरून घेतला हा शून्य आठ दोन्ही सोळा विसातून सोळा गेले चार वरून घेतला हा शून्य आठा पंचे चाळीस ओके चाळीसातून चाळीस गेले शून्य आणि हा शून्य घेतला वर बाराशे पन्नास बघा आठे आठटी चौसष्ट आणि इथं आले बाराशे पन्नास आता बाराशे पन्नास आणि आठ या दोघांना कितीने भाग जाऊ शकतो दोनाने आठाला येतो जातो दोनाने भाग आणि बाराशे पन्नासला पण पन दोनाने जाऊ शकतो बघा बे चोक आठ आणि बाराशे पन्नासला जर आपण पन दोनाने भाग लावला तर काय उत्तर येतं बघा बारा बेसक बारा वरून आले पाच बे दुने चार पाचातून चार केला एक वरून आले शून्य आणि बे पंचे दहा म्हणजे सहाशे पंचवीस येतं चार भागिले सहाशे पंचवीस म्हणजे चारास सहाशे पंचवीस हे आपलं उत्तर असणार आहे एकदा जरा चेक करू आपण बरोबर आहे का मागे कारण प्रत्येक वेळेस चेक केलेलं बरं कारण चुकीची उत्तरं नको जायला चारास सहाशे पंचवीस बरोबर आहे तर आता मी हेअर ऑफ करतो तोपर्यंत याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके यस तर आता बघा यानंतर आता आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे शेवटचा फळ्यावरती लिहिलेला ॲक्च्युली याच्यानंतर आणखी बरेच प्रश्न एकूण आठ प्रश्न या सराव संचामध्ये आहेत आणि आता या आठमधला हा चौथा प्रश्न बघा इथे डायरेक्ट एक काम एक लहान घर तीन माणसे आठ दिवसात बांधू शकतात तेच घर सहा दिवसात बांधण्यास किती माणसे लागतात बघा आता तीन माणसे असेल तर किती दिवस लागतात सहा दिवस लागतात ओके तर आपल्याला सहा दिवसात किती माणसे बांधतील मग मा एक्स माणसे बांधण्यासाठी सहा दिवस लागतात किती दिवस लागतील सहा दिवस सॉरी तीन माणसे आठ दिवसात पूर्ण करतात बरं का एक काम एक घर तीन माणसे आठ दिवसात बांधू शकतात तेच घर सहा दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील तेच घर जर का सहा दिवसात बांधायचे असेल तर त्याला आपण एक्स माणसे लागतील असं आपण म्हणू शकतो ओके आता या ठिकाणी आपल्याला सोडवत असताना काय करायचं या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार म्हणजे हे काम बरोबर हे काम म्हणजे तीन गुणिले आठ बरोबर एक्स गुणिले सहा या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असेल हे करायचं आता आठ तरी चोवीस बरोबर सहा एके एक सहा एक्स झाले ठीक आहे सहा गुणिले इकडे आले भागिले चोवीस भागिले सहा बरोबर एक्स किती आलं साई चौक चोवीस एक्स बरोबर चार बरोबर एक्स बरोबर बर चार म्हणजे एक्स म्हणजे किती चार माणसे अया कुस्त गडबडहे चार माणसे हा ओके बरोबर बर चार माणसे चार माणसे लागतील म्हणजे जर एक काम तीन माणसं आठ दिवसात पूर्ण करतील तर ते काम सहा दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला चार माणसं लागणार आहेत तर हे पण बरोबर आहे तर मी बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ हो शकताय ओके यस तर मित्रांनो अशा प्रकारे सरावसांचे चार पॉईंट एक मधले आपण चार गणित पाहिलेली क्रमांक पाचवा बघा शतमानात रूपांतर करा म्हणजे ही जी काही आपल्याला संख्या दिलेली आहे गुणोत्तर दिलेत त्यांचे शतमानात आपल्याला रूपांतर करायचंय तर एकदम सोपं आहे शतमानात रूपांतर करा म्हणजे काय करायचं आपल्याला खाली शंभर आले पाहिजेत ही गोष्ट लक्षात घ्या खाली किती आले पाहिजे शंभर आले पाहिजेत बाकी काय नाही खाली शंभर पहिला नंबर बघा याच्यामध्ये पंधरास पंचवीस आहे पंधरास पंचवीस याचा अर्थ काय होतो पंधरा छेद पंचवीस आता याचं शतमानात रूपांतर करायचं आहे आता खाली शंभर आले पाहिजेत मग आता पंचवीसच्या जागेवर शंभर आल्या आणल्यासाठी काय करायचं पंचवीसला किती नाही गुंडल्यावर शंभर येतं चाराने सरळ एक काम काय करायचं माहिती आहे का ह्या पंचवीसला ना तुम्ही शंभरला पंचवीसने भागायचं शंभरला जर तुम्ही पंचवीसने भागलं तर किती येतं पंचवीस चौक शंभर मग वर आणि खाली चाराने गुणा पंधरा गुण चार भागिले पंचवीस गुणहिले चार पंधरा चौक साठ भागीले पंचवीस चौक शंभर हे झालं शतमानात रूपांतर पुढे तुम्ही साठ टक्के लिहिले तरी चालेल इज इक्वल टू सिक्स्टी पर्सेंटेज हे शतमानात रूपांतर झालं म्हणजे दोन गोष्टी आहेत एक तर पंचवीसच्या जागेवर मला शंभर आणायचे मग पंचवीसच्या जागेवर शंभर आणण्यासाठी पंचवीसला कितीने गुणावं लागेल चाराने किंवा एक काम करायचं सरळ खालच्या संख्येनं शंभरला भागायचं चा। उत्तर चार येतं चाराने वर आणि खाली गुणलं की विषय संपला तसाच पुढचा मुद्दा आहे शतमानात रूपांतर करताना बघा ही पायरी लक्षात घ्या दुसरा मुद्दा काय सत्तेचाळीस आज पन्नास ओके बरोबर सत्तेचाळीस भागिले पन्नास आता पन्नासने कितीला भागायचं शंभरला शंभर शंबर भागिले पन्नास पन्नास दुने शंभर येत आहे किती आलं दोन मग वर आणि खाली कितीने गुणायचं दोन आणि सत्तेचाळीस गुणिले दोन भागिले पन्नास गुणिले दोन सात जुने चौदा म्हणजे चौऱ्याण्णव भागिले पन्नास जुने शंभर चौऱ्याण्णव भागिले शंभर म्हणजे किती झालं चौऱ्याण्णव टक्के खाली शंभर आणणं हे आपलं टार्गेट आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता पुढे जाऊयात पुढे पन्नास जो आहे त्याने शंभरला भागलं तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघा सात छेद दहा सात छेद दहा आता दहाने को कोणाला भागायचं शंभरला भागायचं शंभर भागीले जर दहा केलं तर किती आता दहा दहा शंभर म्हणजे तुम्हाला वर आणि खाय खाली कितीने गुणायचं गुणायचंय दहाने मग सात गुणिले दहा भागीले दहा गुणिले दहा सात दहा सत्तर भागिले दहा दहा शंभर सत्तर भागिले शंभर म्हणजे तुमचे झाले हे सत्तर टक्के एक तर एकदम इझी आहे मित्रांनो या प्रकारची गणित आता थोडं पुढं जाऊयात आता पुढे गेल्यानंतर लक्षात येईल की बाबा पाचशे शेहेचाळीस भागिले सहाशे आता इथे गंमत आहे बरं का चौथ्या प्रश्नात काय आहे पाचशे शेहेचाळीस भागिले सहाशे आता सहाशेला कशाने गुंडल्यावर शंभर नाही येणार ना। मग सहाशेला भागावं लागेल कितीने भागल्यावर शंभर आहे सहाने सहाशेला जर तुम्हीच किंवा शंभरने सहाशेला भागा शंभरने आता काय करायचं सहाशेला भागा कारण मोठी संख्या आहे शंभर सक सहाशे शंभर सक सहाशे येतात ना म्हणजे किती आलं पाहिजे आलं उत्तर सहा म्हणजे सहाने वर आणि खाली भागलं पाहिजे आपण कारण आता सहाशेला जसं इथं पन्नासला दोनाने गुंडल्यावर शंभर येतं पंचवीसला चाराने गुंडल्यावर शंभर येतं श दहाला दहाने गुंडल्यावर शंभर येतं तसं सहाशेला गुंडल्यावर नाही येणार भागल्यावर शंभर येईल सहाशेला सहाने भागल्यावर शंभर मग वर आणि खाली सहाने भागा पाचशे शेहेचाळीस शे सहा भागिले सहाशे भागिले सहा पाचशे शेहेचाळीसला आपण काय करू सहाने भाग लाव साण्णवे चोपन्न वरून आले सहा परत सहा एक्के सहा सातून सहा गेले शून्य म्हणजे एक्क्याण्णव पाचशे शेहेचाळीसला भाग लावला एक्क्याण्णव सहाने भाग लावला तर एक्क्याण्णव आणि सहाशेला सहाने भाग लावला शंभर एक्क्याण्णव भागिले शंभर म्हणजे एक्क्याण्णव टक्के तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपला सुटू शकतो ओके आता पुढचा मुद्दा आहे चौथा पाचवा सात छेद सोळा आता सोळाने कशाला भागायचं आहे शंभरला भागायचं बघा सोळा भागिले शंभर ओके सोळा भागिले शंभर आता सोळाला जर ने ला का शंभरने भागल्यावर उत्तर किती येईल आता सोळाने शंभरला पूर्ण भाग जाईल का बघा सोळा पंच्याऐंशी सोळसक शहाण्णव बघा सोळा पंच्याऐंशी आणि सोळ सोळस शहाण्णव ठीक आहे इथं आले चार वर दिला पॉईंट खाली दिलं शून्य आता बघा सोळा दुने बत्तीस ओके चाळीस मातून बत्तीस गेले आठ वरून घेतला शून्य सोळा पंच्याऐंशी सहा पॉईंट पंचवीस म्हणजे तुम्ही सोळाला सहा पॉईंट पंचवीसने जर गुणलं तर खाली किती येणार आहे शंभर येणार मग काय करायचं सात गुणिले सहा पॉईंट पंचवीस भागिले सोळा गुणिले सहा पॉईंट पंचवीस करा ठीक आहे आता सात गुणिले सहा पॉईंट पंचवीस गेलं सात पाच पस्तीस पस आजच्या आले तीन सात जुने चौदा आणि तीन किती झाले पंधरा सोळा सतरा सतराचे सात हा पॉईंट दिला आजच्या आला एक सात चकून बेचाळीस आणि एक किती झाले त्रेचाळीस भागिले सोळा गुणिले सहा पॉईंट पंचवीस केलं की आपल्याकडे उत्तर किती येणार आहे शंभर येणार आहे म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर भागीले शंभर म्हणजे तुमचं उत्तर किती आलं त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपला हा प्रश्न जो आहे आपण सोडवू शकतो तर एकदम इझी आहेत जास्त काही अवघड नाहीये तर आता हे जे तुम्हाला फळ्यावरती दिसतात हे पाच प्रश्न तर तुम्ही या पाचही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या वहीमध्ये ठीक आहे यानंतर आता आपण काय करतो पुढे जाऊयात पुढचं जे गणित आहे त्याच्याकडे आपण वळव्यात आता मी हे रफ करतो पुढची शाब्दिक गणित आहेत खूप महत्वाचे जे आपल्याला सराव चाचणीमध्ये आणि परीक्षेमध्ये येऊ शकतात ठीक आहे आता जायचंय थोडंसं पुढे आपली गाडी थोडीशी पुढे नेऊ बघा सहा नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास पाच आहे आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय सत्तावीस वर्ष होते तर दोघांची आजची वय काढा बघा आभा व तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास पाच आहे ओके इथे लिहायचं आभाचे आभा व वा आईच्या वयांचे गुणोत्तर तिच्या आईच्या वयांचे गुणोत्तर वयांचे गुणोत्तर जे आहे आपल्याला दिले ते किती दिले बाबा दोनास पाच म्हणजे आभा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच आहे मग आपण काय करू आभाचे वय आभाचे जे वय आहे त्याला आपण काय करू दोन एक्स वर्ष करू एक एक्स जोडू आपण त्याला आणि तिच्या आईचे वय आभाच्या आईचे वय आईचे वय काय असणारे पाच आहे म्हणून पाच एक्स ओके आभाचे वय दोन एक्स आईचे वय पाच एक्स आता पुढं काय दिलंय आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय सत्तावीस वर्ष होते तर दोघांची आजची वय काढा म्हणजे ज्यावेळी आभाचा जन्म झाला त्यावेळी आईचे वय सत्तावीस वर्ष होते म्हणजे आभा आणि तिची आई यांच्या दोघांच्या वयांमध्ये कितीचा फरक आहे सत्तावीस वर्षाचा फरक आहे आभाची आई तिच्यापेक्षा सत्तावीस वर्षाने जास्त आहे म्हणजे आभाच्या आईच्या वयामधून आभाचं वय वजा केलं की के तुम्हाला सत्तावीस उत्तर मिळलं पाहिजे कारण आभाचा ज्या ज्यावेळेस जन्म झाला त्या मुलीचा त्यावेळेस आईचं वय सत्तावीस वर्ष होतं म्हणजे दोघांच्या वयामध्ये सत्तावीस वर्षाचा फरक आहे ओके म्हणजे दोघांच्या वयाची वजा बाकी केली तर सत्तावीस आली पाहिजेत म्हणून पाच एक वजा दोन एक केलं कि सत्तावीस मिळायला पाहिजे आपल्याला ठीक आहे मग इथं लिहू इथं वाटलं असं लिहू आभाच्या जन्मावेळी आभाच्या जन्मावेळी तिच्या आईचे तिच्या आईचे वय आईचे वय आई आई बरोबर किती सत्तावीस वर्ष होते आभाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळेस तिच्या आईचं वय सत्तावीस वर्ष होतं म्हणून आता यांच्या वयातील फरक म्हणून यांच्या वयातील फरक वयातील फरक जो आहे तो आपल्याला किती मिळणार आहे यांच्या वयातील फरक सत्तावीस वर्षे असणार आहे आणि म्हणून आता वयातला फरक काढू पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर सत्तावीस आलं पाहिजे बरोबर पाचातून दोन गेले तीन एक्स बरोबर सत्तावीस आलं पाहिजे एक्स बरोबर सत्तावीस आपल्या जागेवर तीन गुणिले पलीकडे आले भागिले तीन आणि म्हणून एक्स बरोबर तीन नवे सत्तावीस म्हणजे एक्स बरोबर नऊ झालं आता आपल्याला काय करायचं आहे दोघांची वय हो काढायचे महिता आभाचे वय आभाचे वय आभाचं वय काय म्हटलं आपण दोन एक्स म्हटलंय म्हणजे दोन गुणिले एक्सची ची किंमत नऊ नऊ दुनिय अठरा वर्ष आभा जी आहे तिचं वय आला अठरा वर्ष आणि दुसरं आई आईचे वय आभाच्या आईचे वय किती बाबा पाचेक्स म्हटलंय आभाच्या आईचं वय किती एक्स आहे मग आता पाच गुणिले नऊ करू कारण एक्सची ची किंमत नऊ पाच आपल्या जाग्यावर गुणिले किंमत नऊ नवा पाच पंचेचाळीस वर्ष तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्न जे आहेत ते आपण सोडू शकतो ठीक आहे सॉरी हा सहा नंबरचा प्रश्न सोडू शकतो पाच आणि सहा नंबरचा झाला आता सात आणि आठ हे दोन प्रश्न राहिलेत तोपर्यंत याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके जवळ्या जाता सातव्या प्रश्नाकडे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे सगळे प्रश्न आपण बघूयात आणि सोपे सोपे आहेत जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही एकदम आरामात हळूहळू आपली गाडी पुढे न्यायची आहे बरं का पुढे बघा या ठिकाणी आता आपण जाऊयात सातव्या प्रश्नाकडं आपली गाडी वळवूयात वत्सला व सारा यांची आजची वय चौदा वर्ष व दहा वर्ष आहेत किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच छे चार होईल समजा आपण एक काम करू वत्सलाचे वय वत्सलाचे वय आजचे वय आजचे वय बरोबर किती वावास चौदा वर्ष ठीक आहे चौदा वर्ष त्याच्यानंतर साराचे दहा वर्ष साराचे आजचे वय साराचे आजचे वय बरोबर दहा वर्षे आता यांनी काय सांगितलं बाबा किती वर्षानंतर या दोघांच्या वयांचं गुणोत्तर पाचशे पा, पाच पाचच चार होईल म्हणजे पाचशे चार होईल मग आपण काय करू समजा ते एक्स वर्ष समजा एक्स वर्षांनी दोघांच्या वयांचे गुणोत्तर किंवा दोघींच्या वयांचे गुणोत्तर गुणोत्तर किती होणारे बाबा पाच पाच चार म्हणजे पाचशे चार होईल किती वर्षानंतर समजा एक्स वर्षानंतर दोघांच्या वयांचे गुणोत्तर पाच चार होईल मग आता एक्स वर्षानंतर हिचं वय किती असणारे वत्सलाचे आणि साराचे वय किती असणारे म्हणजे एक्स प्लस होणारे समजा पाच वर्षानंतर म्हटलं तर पाच वर्षानंतर वत्सलाचे वय चौदा अधिक पाच एकोणीस आणि पाच वर्षानंतर साराचे वय दहा अधिक पाच पंधरा होईल तसं आपण एक्स म्हटलंय म्हणून एक्स वर्षानंतर एक्स वर्षानंतर वत्सलाचे वय वत्सलाचे वय एक्स वर्षानंतर वत्सलाचे वय किती चौदा अधिक एक्स वर्ष होतील बरोबर आणि एक्स वर्षानंतर साराचे वय एक्स वर्षानंतर नंतर साराचे वय साराचे वय बरोबर एक्स अधिक दहा किंवा दहा अधिक एक्स वर्ष होते दहा अधिक एक्स वर्ष ठीक आहे म्हणजे एक्स वर्षानंतर या दोघांची वय आपण या ठिकाणी लिहिली आता एक्स वर्षानंतर ही वय लिहिली तर एक्स वर्षानंतरचा गुणोत्तर पाच तास चार आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो की बाबा चौदा अधिक एक्स भागिले दहा अधिक एक्स हे गुणोत्तर किती आहे पाचशे चार आहे पाच असे एक्स सांगितले ना पाचशे चार आता एक्सची किंमत काढणं गरजेचं आहे मग इथं तुम्ही तिरकस गुणाकार वगैरे करून एक्सची ची किंमत काढू शकता जसं आपण आठवीला बहुपदी प्रकरणामध्ये एक सातवीला आपण बहुपदी प्रकरणामध्ये या प्रकारची गणित बघितलं तिरकस गुणाकार करू आपण तर बघा या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार चौदा दुने अठ्ठावीस हा ठीक आहे पहिला या दोघांचा गुणाकार करू चार गुण इले चौदा अधिक एक्स बरोबर पाच गुण दहा अधिक एक्स ठीक आहे चौदा गुण चार चौदा चौक छप्पन अधिक चार एक्स चार एक्स पाच दहा आहे पन्नास अधिक पाच गुणिले एक्स पाच एक्स आता आपण एक काम करू सगळे एक एका बाजूला घेऊ संख्या दुसऱ्या बाजूला घेऊ ठीक आहे आता पन्नास अधिक इकडे आले वजा छप्पन्न वाजा पन्नास पाच एक साध आपल्या जागेवर चार एक्स अधिक आहेत पलीकडे गेले वाजा चार एक्स बघा एक सेका बाजूला आणि स्थिर संख्या दुसऱ्या बाजूला आल्या म्हणजे पन्नास आपल्या जागेवर अधिक की इकडे आले वाजा पाच एक्स आपल्या जागेवर चार एक साधिक हे पलीकडे गेले वाजा छप्पन्नमधून पन्नास गेले सहा राहिले आणि पाच एक्समधून चार एक्स गेले एक्स राहिले म्हणजे एक्स बरोबर किती आलं सहा मग इथं लिहायचं बाबा सहा वर्षानंतर दोघींच्या वयांचे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला किती मिळणार आहे सहा वर्षानंतर दोघींच्या वयांचे गुणोत्तर पाच चार असणार आहे इथं लिहायचं सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर दोघींच्या वयांचे गुणोत्तर वयांचे गुणोत्तर वयांचे गुणोत्तर सहा पाचास किती बाबा पाचस चार होईल पाचास चार होईल ठीक आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो तर आता नंतर आपण काय करू आता शेवटचा जो प्रश्न आपला राहिला एकच जो प्रश्न आहे हा आठवा तर त्या आठव्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात ठीक आहे आता मी हे रफ करणार आहे तोपर्यंत त्याचा तो जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ हो शकता व्हिडिओला पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या ओके येस तर बघूयाच आठवा प्रश्न आठवा प्रश्न पण असाच आहे याच प्रकारे आपल्याला सोडवायचा आणि हा सराव संच आपला संपून जाईल जर आपण आठवा प्रश्न घेतला तर कारण एकूण आठच प्रश्न या सरावसंच चार पॉईंट एक मध्ये आहे ओके बघा आठ नंबरचा आपला प्रश्न यात काय तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर दोनास सात आहे दोन वर्षानंतर त्यांच्या गुण वयांचे गुणोत्तर एकाच तीन येईल तर रेहानाचे आजचे वय काढायचे बरं का मग इथं पहिला लिहून टाका रेहाना व तिच्या आईच्या तिच्या आईच्या आजच्या वयांचे गुणोत्तर आजच्या वयांचे गुणोत्तर आजच्या वयांचे गुणोत्तर किती दिले रेहाना आणि तिच्या आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोनास सात दिले ठीक आहे मग आपण काय करू रेहानाचे आजचे वय रेहानाचे आजचे वय बरोबर किती दोन आहे म्हणून दोन एक्स आणि तिच्या आईचे आजचे वय ओके आईचे आजचे वय आजचे वय आईचे आजचे वय किती झाले सात एक्स म्हणजे रेहानाचे दोन एक्स वर्ष इथं वाटलंच तर वर्ष लिहा आणि इथं पण वर्ष लिहा म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की बाबा दोघांच्या वयांचं गुणोत्तर जर पाचात सात आहे तर मग रेहानाचे आजचे वय दोन एक्स आणि तिच्या आईचे आजचे वय सात एक्स विषय संपला आता पुढं काय सांगितलंय की दोन वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच तीन होतील ओके एकाच तीन आहे दोन वर्षांनी मग आपण काय करू दोन वर्षानंतर रेहानाचे वय काढू दोन वर्षानंतर आईचे वय वय काढू दोन वर्षानंतरचे रेहानाचे वय बघा आज दोन एक्स आहे मग दोन वर्षानंतर काय येणार आहे दोन एक साधिके दोन वर्ष दोन वर्षानंतर रेहाना जे आहे त्या रेहानाचं वय जे आहे दोन वर्षानंतर आपल्याला मिळणार आहे दोन एक साधिक दोन वर्ष आणि आईचे दोन वर्षानंतर आईचे वय आईचे वय किती बाबा सात सात सा आहे दोन वर्षानंतर सात वर्षा वर्षा एक साधिक दोन वर्षे होणार आहे ठीक आहे आता या दोन वर्षांनी यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच तीन आहे बरोबर ना म्हणून दिलेल्या अटीनुसार इथे लिहू दिलेल्या अटीनुसार अ टीनुसार किंवा असं सुद्धा लिहू शकता दोन वर्षांनी यांच्या वयांचे एंच्य गुणोत्तर एकास तीन होणार आहे म्हणजे हे जे गुणोत्तर आहे दोन एक साधिक दोन भागिले सात एक साधिक दोन हे जे गुणोत्तर आहे वयांचं एक ते एकास तीन होणार आहे एकास तीन म्हणजे एक छेद तीन होणार आहे ठीक आहे आता तिरकस गुणाकार करू एक गुणिले सात एक साधिक दोन एक गुणिले सात एक साधिक दोन आणि पलीकडं तीन गुणिले दोन एक साधिक दोन ठीक आहे आता एक गुणिले सात सात एक्स एक गुणिले दोन दोन तीन दुने सहा म्हणून सहा एक्स आणि तीन दुने सहा आपल्या जागेवर आता आपण एक काम करू सगळे एक्स एका बाजूला घेऊ हा सात एक्स आपल्या बाजू जागेवर सहा एक्स अधिक इकडं आले वजा सहा एक्स हा सहा आपल्या जागेवर दोन अधिक पलीकडे गेले वजा झाले सातातून सहा गेले एक एक्स राहिले आणि सहातून दोन गेले चार राहिले एक्स बरोबर किती चार आलं पण आपल्याला काय करायचंय एक्सची किंमत नको आपल्याला रेहानाच्या आजूचे वय काढायचे मैत्री याच्या रेहानाचे आजचे वय आजचे वय आता रेहानाचे आजचे वय जो आहे रेहाना तर रेहाना आहे का रेहाने कोणाचं तरी आजचं वय घालायचं आहे तर ते काय असणार आहे दोन एक्स आहे आजचे वय आपण म्हटलंय दोन एक्स दोन एक्स दोन एक्स म्हणजे दोन दो 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 गुणिली एक्स ची किंमत किती आहे चार आहे चार दुनिये आठ वर्ष म्हणजे रेहानाचे आजचे वय जे आहे ते आपल्याला आठचे आठ आजचे वय आठ वर्ष दिसेल आहे तर मी बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके येस येस तर मित्रांनो अशा प्रकारे संच चार पॉइंट एक झालेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच चार पॉईंट दोन वरती चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सगळ्यांना धन्यवाद